चवीचं गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। एका लग्नाची दुसरी गोष्ट आपण ऐकली आणि पाहिली असेल, पण एका लग्नाची संवेदनशील गोष्ट अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात घडली। भावाच्या निधनानंतर वहिनी आणि पुतणीचं पालकत्व स्वीकारणाऱ्या भावाचा आदर्श लग्न सोहळा पार पडला। या लग्न सोहळ्याची सध्या तालुक्यात चर्चा रंगली आहे। भावाचा मोठेपणा, वहिनीचा सामंजस्यपणा आणि कुटुंबियांनी दाखवलेली समजूतदारी यामुळे हा लग्न सोहळा भावाच्या निधनाचे दुःख काही काळ बाजूला सारत आनंदी वातावरणात पार पडला। ढोकरी येथील निलेश कारभारी शेटे यांचे 14 ऑगस्ट 2021 रोजी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निधन झालं। ते हिरपाडा जव्हार येथे आश्रमशाळेत सेवेत होते। आश्रमशाळेतील मुले शिक्षक कोरोनाबाधित झाले, त्यात निलेश यांनाही कोरोनाची बाधा झाली। कोरोनातून सावरत असताना त्यांच्या मेंदूत गाठ झाली आणि नाशिक येथे उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला। त्यांची 23 वर्षाची पत्नी पूनम आणि 19 महिन्यांची चिमुकली आणि सर्व कुटुंब दुःखाच्या खाईत लोटलं गेलं। या अपघातातून सावरण्यासाठी घरातील समाधान कारभारी शेटे या तरुणाने वहिनीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला। याबाबत त्यांच्या कुटुंबियांनीही सकारात्मक विचार केला। विधवा मुलीची व सर्व कुटुंबाची मानसिकता तयार केली आणि रविवारी 30 जानेवारीला हा विवाहयोग जुळून आला। विधवा वहिनीसोबत लग्न करून दीराने समाजात भान जपलं। ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।